टेस्ट किया था ना तुमने? अच्छा तब लग रही है। इधर थोड़ा लेट उसकी इमेज को भेज देना मुझे जेपीजी उनके उसके भी अगर आना चाहते हो पूरा पीडीएफ डाउनलोड कर लेना कर लेता हूं नाम है दादा एक रिप्लेस कर देना लाउड डायरेक्ट ये तक लाउड तो जान लेना बैनर भेजिए हां सर भेज रहे हैं ओके जैसे कि ओबीएस आते ही साले दादा जैसा सपोज करके रखो आवाज तो कुछ बोल रहे हो सब आते रहे
से गांधी व औचित्य राखा। प्रमुख अतिथी आणि सर्व विद्वत व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यावरच सर्वांनी बसावे। समारंभ सुरू झाल्यावर कोणीही सभा मंडपात येऊ नये, तसेच समारंभ संपेपर्यंत आपले स्थान सोडू नये व समारंभाचे औचित्य राखावे। सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपले मोबाईल फोन्स स्विच ऑफ करून ठेवावे। समारंभाच्या शेवटी सर्वांनी उभे राहावे व व्यासपीठावरील विद्वत सभा मंडपातून बाहेर जाईपर्यंत हालचाल करू नये।
राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताकरिता उभे सारे जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड़ उत्तर बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे चंद्रमा उदय पूजा आस्था
डॉक्टर एम बी डायगर आणि प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन नागपूर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर प्रशांत गोकारे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन नागपूर यांना विनंती करते की त्यांनी विशेष अतिथी माननीय श्री राम क्षीरसागर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. डॉक्टर जी के आवारी विभाग प्रमुख स्वयंचंद अभियांत्रिकी यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर प्रशांत गोकारे यांचा परिचय करून द्यावा. मला माननीय कुलगुरु गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली डॉक्टर प्रशांत गोकारे सर यांचा परिचय करून देताना अत्यंत आनंद होत आहे. कुलगुरू डॉक्टर प्रशांत गोकारे सर हे उच्च विद्याविभूषित असून सरांनी स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा ते पी एच डी पर्यंतचा आपला प्रवास यशस्वी केलेला आहे. डॉक्टर गोकारे सर यांनी एम टेक व्ही एन आय टी नागपूर म्हणजेच आधीचे बी आर सी नागपूर तसेच पी एच डी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी येथून ट्राफिक इंजिनिअरिंग या विषयामध्ये पूर्ण केलेली आहे. डॉक्टर बोकारे सरांनी बी डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वर्धा रुंगटा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओ पी जिंदल विद्यापीठ छत्तीसगड येथील आपल्या अनुभवात अनेक विद्यार्थी घडविले आहेत. सरांना 35 वर्षाचा शैक्षणिक क्षेत्राचा प्रदीर्घ असा अनुभव असून 5 वर्ष प्राचार्य 3 वर्ष डीन आणि 14 वर्ष प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निरंतर कार्य केलेले आहे. सरांचे शोध प्रबंध नामांकित जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले असून सरांनी आजपर्यंत 8 विद्यार्थ्यांना पी एच डी म्हणजेच डॉक्टरेट पदवीसाठी मार्गदर्शन केलेले आहे. सरांनी भारतातल्या विविध महाविद्यालय तसेच विद्यापीठा अंतर्गत व्याख्यान दिलेले आहे. त्यातले उल्लेखनीय विषय म्हणजे डेटा सायन्स डेटा अनालिसिस न्यू एज्युकेशन पॉलिसी एनईपी 2020 आहे. मला इथे नमूद करावेसे वाटते की सरांनी
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट रायपूर येथून डेटा एनालिटिक्स आणि मशीन लर्निंग या विषयामध्ये सुद्धा विविध उपाधी प्राप्त केलेली आहे. डॉक्टर बोकारे सरांनी औद्योगिक क्षेत्रासाठी सस्टेनेबल अँड मॅनेजेबल रुरल टेक्नॉलॉजी म्हणजे स्मार्ट टेक्नॉलॉजी साठी छत्तीसगड येथील कासा युटेन्सिल, कोसा टेक्सटाईल, पॉटरीज आणि इतरही अनेक इंडस्ट्रीसाठी स्मार्ट टेक्नॉलॉजीचे प्रोजेक्ट राबवून ते प्रोजेक्ट यशस्वी केलेले आहेत. सर, महाराष्ट्रातल्या अतिशय दुर्गम भागातील विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीसाठी विकासाचा एक दूर दृष्टिकोन ठेवून कार्य करीत आहे. सरांच्या विजनमध्ये हब ऑफ रुरल अँड ट्रायबल टेक्नॉलॉजी, इन्क्लुजन ऑफ इको टुरिझम, पार्ट टाइम लर्निंग फॅसिलिटी फॉर द रुरल वुमेन, मॉडेल कॉलेज ऍज ए लाईव्हलीहूड आणि अशा इतरही नवनवीन योजना घेऊन विद्यापीठाला संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये नावलौकिक प्राप्त होत आहे. अशा या औद्योगिक क्षेत्र ते शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी शिखर गाठणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि आमचे आदरणीय गुरु यांना प्रणाम करतो. आणि आजच्या या 25व्या पदवीदान प्रदान समारोह कुलगुरु डॉक्टर बोकारे सर यांचे मी सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर पी पी मिरखरे विभाग प्रमुख ट्रॅव्हल अँड टुरिझम यांना विनंती करते की त्यांनी विशेष अतिथी माननीय श्री राम क्षीरसागर यांचा परिचय करून द्यावा. इट इज माय ऑनर टू इंट्रोड्यूस एन एमिनेंट पर्सनालिटी अँड गेस्ट ऑफ ऑनर ऑन द फंक्शन, आर एम क्षीरसागर सर, डायरेक्टर ऑफ नॅशनल फायर सेफ्टी कॉलेज नागपूर. Sir recently joined NFSC on 3rd of October 2022 as director with over 34 years of work experience in the fire and safety and EPNS department in different capacities. He is a man of action. Life has come full circle for him as he is an alumnus of NFSC. After completing his BE fire engineering, he pursued a diploma in industrial safety at Regional Labour Institute, Chennai, and thereafter become an integral part of CPCL, Chennai Petroleum Corporation Limited. Sir joined here as an engineer and went on to adorn the prestigious position of HOD of Fire and Safety Department as General Manager and handled a workforce of 45 crew and 12 fire and safety officials. Sir was responsible for safety management system and maintaining trained manpower for emergency handling and combat. Sir has conducted a safety system audit involving electrical safety and chemical safety audit. He has also carried out safety awareness training at various locations and was instrumental in maintaining trained manpower for emergency handling and combat. Amongst his other achievements and responsibilities, Sir was a team member of Azov committee for AGRP acid gas recovery project. He has also worked as safety engineer at KNPC Suzaiva refinery Kuwait and imparted intensive training on rescue and self defense to their employees and contract workers during a distress situation in Kuwait in April 2003. In the last 2 years he has presented more than 5 extensive presentations on various platforms such as the National Safety Council TN Atomic Power Plant Kalpakkam on the topic of safety management systems. To honor his dedication to the task at hand, he was awarded the prestigious President of India Medal of Gallantry for efficient handling of a fire incident at hydrocracker unit on 22nd September 2011. On behalf of GP Nagpur, I consider it a privilege for us to have him as our guest of honor for this function. Welcome, sir. Dr. SS Bariskar, Pariksha Niyantra, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर डी व्ही जाधव यांना पदविका प्रदान समारंभ प्रारंभ करण्यासाठी विनंती करतील. माननीय अध्यक्ष महोदय, पदविका प्रदान समारंभास आता प्रारंभ करावा अशी मी आपणास विनंती करतो.
आता पत्रिका प्रदान समारंभास प्रारंभ होत आहे. शासकीय तंत्रनिकेतन नागपूर या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमधून पत्रिका पात्रता मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या व ज्यांना अनुपस्थित राहण्याची अनुज्ञा मिळालेली आहे अशा सर्व पत्रिका धारकांना पत्रिका अनुग्रह करण्यासाठी संस्थेच्या नियामक मंडळाने हा पत्रिका प्रदान समारंभ आयोजित केलेला आहे. त्यासाठी उपस्थित पत्रिका धारकांना सादर करावे. धन्यवाद सर. संस्थेचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर एस एस बारस्कर सत्रांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन पदविका स्वीकारण्यास प्राप्त असलेल्या विविध विद्याशाखेतील पदविका धारकांना पदवी स्वीकार करण्यास निवेदन करते. व ज्यांना अनुपस्थित राहण्याची अनुज्ञा मिळालेली आहे अशा सर्व पदविका धारकांच्या वतीने मी आपणास विनंती करतो की नियामक मंडळाने कृपया सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, मेटलॉजिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, ट्रॅव्हल अँड टुरिझम या विद्याशाखेतील पदविका देऊन अनुग्रह करावा. माननीय अध्यक्ष पदविका धारकांना दीक्षांत उपदेश देण्यासाठी उभे राहताच पदविका स्वीकारणारे सर्व पदविका धारक आपल्या जागेवर अध्यक्षांचा उपदेश संपेपर्यंत उभे राहतील. ऑनरेबल चेअरमन विल नाउ डिलिव्हर द कॉन्व्होकेशन सर्मन टू द रिसिपिएंट्स ऑफ द डिप्लोमा. ऑल डिप्लोमा रिसिपिएंट्स विल स्टँड अप at their place until Honorable Chairman finishes convocation sermon. शासकीय तंत्रनिकेतन नागपूर या संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार येथे उपस्थित असलेल्या व ज्यांना अनुपस्थित राहण्याची अनुज्ञा मिळालेली आहे अशा सर्व पदविका धारकांना सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, मेटलॉजिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरर, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, ट्रॅव्हल अँड टुरिझम या विद्याशाखेतील पदविका प्रदान करतो आणि आपल्या जीवनात कृतीने व उक्तीने या पदविकांची आपण सदैव प्रतिष्ठा राखावी असा आदेश देतो. परीक्षा नियंत्रक डॉक्टर एस एस बारस्कर यांना मी विनंती करतो की त्यांनी 25व्या पदविका प्रदान समारंभात पदविका प्राप्त होणाऱ्या विविध विद्याशाखांची नावे जाहीर करावी. सर्व पदविका धारकांनी बसून घ्यावे. मी जाहीर करतो की 25व्या पदविका प्रदान समारंभात शासकीय तंत्रनिकेतन नागपूर खरीफ विद्याशाखांमध्ये 1,764 विद्यार्थ्यांना पदविका प्राप्त झालेल्या आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, मेटलॉजिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम. धन्यवाद सर. मी विभाग प्रमुख सिव्हिल इंजिनिअरिंग प्रथम पाळी डॉक्टर एन व्ही राऊ यांना विनंती करते की आपल्या विद्याशाखेतील पदविका प्राप्त करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या पदविका धारकांची नावे तथा संख्या जाहीर करावी. सिव्हिल इंजिनिअरिंग प्रथम पाळी पदविका धारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे. सिव्हिल इंजिनिअरिंग प्रथम पाळी विद्याशाखेतील सत्रांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन पदविका प्राप्त करणाऱ्या पदवीधारकामध्ये कार्तिक जुंगरे प्रथम, कटरे रिया पुरनलाल द्वितीय, प्राविण्यप्राप्त श्रेणी पदवीधारक 92, प्रथम श्रेणी पदवीधारक 7,
असे एकूण 99 पदवीधारक आहेत. मी विभाग प्रमुख सिव्हिल इंजिनिअरिंग द्वितीय पाळी डॉक्टर एस आर कुकडपवार यांना विनंती करतो की आपल्या विद्याशाखेतील पदविका प्राप्त करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या पदविका धारकांची नावे तथा संख्या जाहीर करावी. सेकंड शिफ्टचे विद्यार्थ्यांनी उभे राहावे आपल्या जागेवर ज्यांना पदविका प्रदान करण्यात येत आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग द्वितीय पाळी विद्यार्थ्यांनी उभे राहावे. सिव्हिल इंजिनिअरिंग द्वितीय पाळी विद्याशाखेतील सत्रात परीक्षा उत्तीर्ण होऊन पदविका प्राप्त करणाऱ्या पदविका धारकामध्ये पिपरीवार रोशन काशेंद्रनाथ प्रथम, ढोले सात्विक सुनील द्वितीय, प्रावीण्यप्राप्त श्रेणी पदविका धारक 43, प्रथम श्रेणी पदविका धारक 10, असे एकूण 53 पदविका धारक आहेत. धन्यवाद सर. मी प्रभारी विभाग प्रमुख मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रथम व द्वितीय पाळी प्राध्यापक वाय के गायकी यांना विनंती करते की आपल्या विद्याशाखेतील पदविका प्राप्त करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या पदविका धारकांची नावे तथा संख्या जाहीर करावी. मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रथम व द्वितीय पाळी पदविका धारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रथम पाळी विद्याशाखेतील सत्रांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन पदविका प्राप्त करणाऱ्या पदवीधारकांमध्ये निमजे अचल ईश्वर प्रथम, तिवारी संकल्प रामश्याम द्वितीय, प्रावीण्य प्राप्त श्रेणी पदवीधार पदवीधारक 54, प्रथम श्रेणी पदविकाधारक 6, असे एकूण 60 पदविकाधारक आहेत. तसेच द्वितीय पाळीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग द्वितीय पाळी विद्याशाखेतील सत्रांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन पदविका प्राप्त करणाऱ्या पदविका धारकांमध्ये हरिण घेडे प्रदीप तेजराम प्रथम, ओम कावळे द्वितीय, प्रावीण्य प्राप्त श्रेणी पदविकाधारक 49, प्रथम श्रेणी पदविकाधारक 6, असे एकूण 55 पदविकाधारक आहेत. मी विभाग प्रमुख इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग श्री ए एम आरेकर यांना विनंती करतो की आपल्या विद्याशाखेतील पदविका प्राप्त करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या पदविका धारकांची नावे तथा संख्या जाहीर करावी. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदविका धारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विद्याशाखेतील सत्रांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन पदविका प्राप्त करणाऱ्या पदविका धारकांमध्ये कळंबकर अनिकेत अविनाश प्रथम, अवलेकर रविकांत यशवंत द्वितीय, प्रावीण्यप्राप्त श्रेणी पदविका धारक 50, प्रथम श्रेणी पदविका धारक 11, असे एकूण 61 पदविका धारक आहेत. धन्यवाद. मी विभाग प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन प्रथम पाळी डॉक्टर व्ही एच मानकर यांना विनंती करते की आपल्या विद्याशाखेतील पदविका प्राप्त करणाऱ्या प्रथम या द्वितीय क्रमांकाच्या पदविका धारकांची नावे तथा संख्या जाहीर करावी. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग प्रथम पाळी पदविका धारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग प्रथम पाळी विद्याशाखेतील सत्रांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन पदविका प्राप्त करणाऱ्या पदविकाधारकांमध्ये मिश्रा प्रणाली शरद प्रथम, दोलोडे अथर्व जगदीश द्वितीय, प्रावीण्य प्राप्त श्रेणी पदविकाधारक 60, प्रथम श्रेणी पदविकाधारक 29, असे एकूण 89 पदविकाधारक आहेत. मी विभाग प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विनंती करतो की आपल्या विद्याशाखेतील पदविका प्राप्त करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या पदविका धारकांची नावे तथा संख्या जाहीर करावी. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग द्वितीय पाळी पदविका धारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे.
इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग द्वितीय पाळी विद्या शाखेतील सत्रांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन पदविका प्राप्त करणाऱ्या पदविका धारकांमध्ये ठाकूर करण योगेश प्रथम, रहांगडे ललित आयुषी द्वितीय, प्रावीण्य प्राप्त श्रेणी पदविका धारक 49, प्रथम श्रेणी पदविका धारक 9, असे 58 पदविका धारक आहेत। पॅकेजिंग टेक्नॉलॉजी प्राध्यापक इंद्राण सय्यद यांना विनंती करते की आपल्या विद्याशाखेतील पदविका प्राप्त करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या पदविका धारकांची नावे तथा संख्या जाहीर करा। पॅकेजिंग टेक्नॉलॉजी पदविका धारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे। पॅकेजिंग टेक्नॉलॉजी विद्याशाखेतील सत्रांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन पदविका प्राप्त करणाऱ्या पदविका धारकांमध्ये बोपचे प्रवीण युवराज प्रथम, सुतोने सुचिका संजय द्वितीय, प्रावीण्य प्राप्त श्रेणी पदविका धारक 4, प्रथम श्रेणी पदविका धारक 5, असे एकूण 9 पदविका धारक आहेत। मी विभाग प्रमुख मेटलर्जिकल इंजिनिअरिंग श्री के एल मेश्राम यांना विनंती करतो की आपल्या विद्याशाखेतील पदविका प्राप्त करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या पदविका धारकांची नावे तथा संख्या जाहीर करावी। मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदविका धारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे। मेटलर्जिकल इंजिनिअरिंग विद्याशाखेतील सत्रांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन पदविका प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गजवीय आदित्य मनीष प्रथम, रोहित चव्हाण द्वितीय, प्रावीण्य प्राप्त श्रेणी पदविका धारक 17, प्रथम श्रेणी पदविका धारक 23, असे एकूण 40 पदविका धारक आहेत। धन्यवाद सर। मी विभाग प्रमुख इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डॉक्टर AR महाजन यांना विनंती करते की आपल्या विद्याशाखेतील पदविका प्राप्त करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या पदविका धारकांची नावे तथा संख्या जाहीर करावी। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पदविका धारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विद्याशाखेतील सत्रांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन पदविका प्राप्त करणाऱ्या पदविका धारकांमध्ये दोन प्रत्यय प्रसाद प्रथम, खरे आदिती अनिल द्वितीय, प्रावीण्य प्राप्त श्रेणी पदविका धारक 64, प्रथम श्रेणी पदविका धारक 3, असे एकूण 67 पदविका धारक आहेत। मी विभाग क्रमांक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डॉक्टर GK आवारी यांना विनंती करतो की आपल्या विद्याशाखेतील पदविका प्राप्त करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या पदविका धारकांची नावे तथा संख्या जाहीर करावी। ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदविका धारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे। ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विद्याशाखेत सत्रांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन पदविका प्राप्त करणाऱ्या पदविका धारकामध्ये भावेश मधुकर मुंजे प्रथम, निर्मल मेघराज कुंजरकर द्वितीय, प्रावीण्य प्राप्त पदविका धारक 66, प्रथम श्रेणी पदविका धारक 0, असे एकूण 66 पदविका धारक आहेत। कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डॉक्टर MV सरोदे यांना विनंती करते की आपल्या विद्याशाखेतील पदविका प्राप्त करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या पदविका धारकांची नावे तथा संख्या जाहीर करावी। कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदविका धारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे। कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विद्याशाखेतील सत्रात परीक्षेत उत्तीर्ण होऊन पदविका प्राप्त करणाऱ्या पदविका धारकांमध्ये साक्षी ढोंगने प्रथम, सुजोत कोठाळे द्वितीय, प्रावीण्य प्राप्त श्रेणी पदविका धारक 59, प्रथम श्रेणी पदविका धारक 2, असे एकूण 61 पदविका धारक आहेत। मी प्रभारी विभाग प्रमुख टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर डॉक्टर CP कापसे यांना विनंती करतो की आपल्या विद्याशाखेतील पदविका प्राप्त करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या पदविका धारकांची नावे तथा संख्या जाहीर करावी।
टेक्सटाइल मैन्युफैक्चर पदविका धारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे. टेक्सटाइल मैन्युफैक्चर विद्याशाखेतील 17 परीक्षेत उत्तीर्ण होऊन पदविका प्राप्त करणाऱ्या पदविका धारकामध्ये शरयू रंजित देशमुख प्रथम, आयुष भोजराज टोमरे द्वितीय, प्रावीण्य प्राप्त श्रेणी पदविका धारक 06, प्रथम श्रेणी पदविका धारक 19, द्वितीय श्रेणी पदविका धारक 1 असे एकूण 26 पदविका धारक आहेत. धन्यवाद सर. मी विभाग प्रमुख ट्रॅव्हल अँड टुरिझम डॉक्टर पी विलकरे यांना विनंती करते की आपल्या विद्याशाखेतील पदविका प्राप्त करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या पदविका धारकांची नावे तथा संख्या जाहीर करावी. ट्रॅव्हल अँड टुरिझम पदविका धारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे. ट्रॅव्हल अँड टुरिझम विद्याशाखेतील 17 परीक्षेत उत्तीर्ण होऊन पदविका प्राप्त करण्यास पदविका धारकामध्ये निहारिका विलास मते प्रथम, गादेवार सिद्धी सुनील द्वितीय, प्रावीण्य प्राप्त श्रेणी पदविका धारक 16, प्रथम श्रेणी पदविका धारक 4 असे एकूण 20 पदविका धारक आहेत. थँक्यू. मी शासकीय संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर डी व्ही जाधव यांच्या परवानगीने समसत्र 2021 सत्रांत परीक्षेत सर्व विद्याशाखेतून प्रथम स्थान प्राप्त करणारा धोंड प्रत्यय प्रसाद याला प्रतिज्ञा ग्रहण करण्याकरता आमंत्रित करतो. सर्व पदविका ग्राहकांना निवेदन करण्यात येते की सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहावे व धोंड प्रत्यय प्रसाद याच्या पाठोपाठ प्रतिज्ञा ग्रहण करावी व तत्नंतर आपापल्या जागेवर बसावे. All diploma recipients will stand up at their places to take oath after Dhon Pratyay Prasad. तंत्रनिकेतन नागपूर या संस्थेचे पदविका प्राप्त पदविका धारक याद्वारे प्रतिज्ञा करतो की पदविका धारक तंत्रज्ञ किंवा अभियंता म्हणून आमच्यावर सोपविण्यात आलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडण्यासाठी आम्ही सतत व प्रामाणिकपणे प्रयत्नरत राहू. आम्ही अर्जित केलेले अभियांत्रिकी ज्ञान व मिळवलेल्या तांत्रिक कौशल्याने आमचे हातून राष्ट्रसेवा घडावी व या संस्थेचे नाव उज्ज्वल व्हावे हाच आमचा नेहमी प्रयत्न राहील. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि व्यावसायिक नीतिमूल्य यांना सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये अबाधित ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. देशाची एकता व एकात्मतेचे अंतःकरणात गर्वपूर्वक जतन करून संकुचित विचार व आपापसात भेदभाव निर्माण करणारे पूर्वग्रह यापासून पिछे रक्षण करण्यासाठी आमचे वचन व कर्तव्यांनी आम्ही कटबुद्धी राहू. थँक्यू. गुणवंत पदविका धारकांना शासकीय तंत्रनिकेतन नागपूर
व इतर विश्वस्त संस्था यांच्यातर्फे प्रायोजित पारितोषिके जाहीर करताना आम्हास अत्याधिक आनंद व अभिमान वाटतो. मी डॉक्टर एस एस बारस्कर परीक्षा नियंत्रक यांना विनंती करतो की सत्रांत परीक्षेत विविध विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादी प्रथम व द्वितीय स्थान प्राप्त केलेल्या पदविका धारकांची नावे जाहीर करावी. गुणवत्ता प्राप्त पदविका धारकांनी व्यासपीठावर येऊन पदक प्रमाणपत्र व पारितोषिके स्वीकारावे. फक्त पदविका धारकांनीच व्यासपीठावर पदविका स्वीकारण्यास यावे. गुणवत्ता यादीत प्रथम येणाऱ्या पदविका धारकास सुवर्ण पदक व द्वितीय येणाऱ्या पदविका धारकास रजत पदक प्रदान करण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुणवत्ता यादीत प्रथम येणाऱ्या पदविका धारकास संस्थेच्या वतीने रुपये 1,000 रुपये रोख बक्षीस प्रदान करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर प्रशांत बोकारे कुलगुरु गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांना मी संस्थेच्या वतीने विनंती करतो त्यांनी गुणवत्ता प्राप्त पदविका धारकास पदक प्रमाणपत्र व पारितोषिकाने पुरस्कृत करावे. सर्वप्रथम सिव्हिल इंजिनिअरिंग कार्तिक जुनगरे सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेत प्रथम. कार्तिक जुनगरे या पदविका धारकास मेसर्स साधिकभाई ए वही अँड कंपनी नागपूर यांच्यातर्फे प्रायोजित सिव्हिल इंजिनिअरिंग विद्याशाखेमधील सर्वोत्कृष्ट पदविका धारकास दिला जाणारा साधिकभाई ए वली पारितोषिकाने पुरस्कृत करण्यात येत आहे. कार्तिक जुनगरे फ्रॉम सिव्हिल इंजिनिअरिंग रिसीव्ह साधिकभाई ए वली अवॉर्ड फॉर द बेस्ट स्टुडंट इन सिव्हिल इंजिनिअरिंग. दिस अवॉर्ड इज डिस्ट्रिब्युटेड बाय मिस्टर साधिक ए वली अँड कंपनी नागपूर. द अवॉर्ड कंपाइल्स ऑफ कॅश प्राइज अँड अ साइटेशन. कटरे रिया पुरणमल सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेत द्वितीय. कटरे रिया पुरणमल या पदविका धारिकेस श्रीमती कविता देवीदास सोटे यांच्यातर्फे स्वर्गीय देवीदास सोटे स्मृती प्रित्यर्थ सिव्हिल इंजिनिअरिंग विद्याशाखेतून द्वितीय क्रमांकास दिला जाणारा देवीदास सोटे स्मृती पारितोषिकाने पुरस्कृत करण्यात येत आहे. कटरे रिया पुरणमल फ्रॉम सिव्हिल इंजिनिअरिंग रिसीव्ह देवीदास सोटे स्मृती अवॉर्ड फॉर सेक्युरिंग सेकंड पोझिशन इन सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोग्राम. दिस अवॉर्ड इज इन्स्टिट्यूटेड बाय श्रीमती कविता सोटे वर्धा इन द मेमरी ऑफ लेट देवीदास सोटे. द अवॉर्ड कंप्राइजेस ऑफ कॅश प्राइज अँड अ साइटेशन. निंजे आचार्य ईश्वर मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेत प्रथम. निंजे आचार्य ईश्वर या श्री मोहन अग्रवाल अध्यक्ष विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन नागपूर यांच्यातर्फे स्वर्गीय श्री वृंदावनजी अग्रवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील सर्वोत्कृष्ट पदविका धारकास दिला जाणारा वृंदावनजी अग्रवाल स्मृती पारितोषिकाने तसेच श्री रमेश खांजवडे या संस्थेचे माजी विद्यार्थी यांच्या सौजन्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील सर्वोत्कृष्ट पदविका धारकास दिला जाणारा श्री रमेश खांजवडे पारितोषिक अशा एकूण 2 पारितोषिकांसह पुरस्कृत करण्यात येत आहे. तिवारी संकल्प रामश्याम मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेत द्वितीय. यानंतर मी गेस्ट ऑफ ऑनर श्री रामशी सागर सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील पदविका धारकास प्रमाणपत्र आणि पारितोषिकांनी पुरस्कृत करावे. अवलेकर रविकांत यशवंत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेत द्वितीय. अवलेकर रविकांत यशवंत या पदविका धारकास श्री आर डी खंडार माजी अधिवक्ता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
शासकीय तंत्रनिकेतन नागपूर यांच्या पुतणीच्या स्मृतिप्रित्यर्थ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील द्वितीय येणाऱ्या पदवीधारकास दिला जाणारा रेणुका स्मृती पारितोषिकाने पुरस्कृत करण्यात येत आहे. मिश्रा प्रणाली शरद इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेत प्रथम. मिश्रा प्रणाली शरद या पदवीधारकाने श्री एस एस शाह माजी अधिवक्ता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शासकीय तंत्रनिकेतन नागपूर यांच्या तर्फे प्रायोजित इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधील सर्वोत्कृष्ट पदवीधारकास दिला जाणारा मणिलाल केशवलाल शाह स्मृतीबाई पुरस्काराने पुरस्कृत करण्यात येत आहे. सुतोणे सुचिका संजय पॅकेजिंग टेक्नॉलॉजी शाखेत द्वितीय. सुतोने सुचिका संजय या पदवीधारिके श्री आर एस राऊत अभियंता पॅकेजिंग टेक्नॉलॉजी शासकीय तंत्रनिकेतन नागपूर यांच्यातर्फे त्यांच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्व विभागातील प्रथम 3 गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांपैकी शालांत परीक्षेत कमी गुण असताना पदविका परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त पदविकाधारकास दिला जाणारा श्री सुभाषचंद्र रतनलाल राऊत व सुनंदा सुभाषचंद्र राऊत स्मृती पारितोषिकाने पुरस्कृत करण्यात येत आहे. आदित्य मनीष या पदविका धारकास श्री व्ही आर जामदार संचालक नागपूर व अध्यक्ष अभ्यास मंडळ शासकीय तंत्रनिकेतन नागपूर यांच्यातर्फे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील सर्वोत्कृष्ट पदविका धारकास दिला जाणारा रामचंद्र जामदार स्मृती पारितोषिकाने पुरस्कृत करण्यात येत आहे. रोहित चव्हाण मेटलर्जिकल इंजिनिअरिंग शाखेत द्वितीय. दोन प्रत्यय प्रसाद इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेत प्रथम तसेच हा विद्यार्थी सर्व विद्याशाखेतून प्रथम आलेला आहे. असं मला गौरव करण्याची प्रथम आहे. श्री आर एस कावळे संचालक मेसर्स आर एन कावळे अँड असोसिएशन नागपूर यांच्यातर्फे त्याच्या मातोश्रीच्या स्मृतीप्रित्यर्थ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधील सर्वोत्कृष्ट पदविकाधारकास दिला जाणारा स्वर्गीय श्रीमती माती मधुकर कावळे पारितोषिकाने पुरस्कृत करण्यात येत आहे. डॉक्टर एस के देशमुख माजी प्रभारी कुलगुरु संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि नियामक मंडळ सदस्य शासकीय तंत्रनिकेतन नागपूर यांच्यातर्फे सर्व विद्याशाखेतून प्रथम येणाऱ्या सर्वोत्कृष्ट पदविकाधारकास दिला जाणारा डॉक्टर श्रीराम तुलसीराम देशमुख पारितोषिक तसेच डॉक्टर आर एस नायडू माजी प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन नागपूर यांच्यातर्फे त्यांच्या स्वर्गीय वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्व विद्याशाखेतून प्रथम येणाऱ्या सर्वोत्कृष्ट पदविकाधारकास दिला जाणारा स्वर्गीय कोमा सत्यनारायण नायडू स्मृती पुरस्कार तसेच
श्री डी के पातुरकर माजी कार्यदेशक कर्मशाळा विभाग शासकीय तंत्र निकेतन नागपूर यांच्या तर्फे त्यांच्या स्वर्गीय ज्येष्ठ चिरंजीवाच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलांमधून सर्व त्या शाखेतून प्रथम येणाऱ्या सर्वोत्कृष्ट पदविका धारकास दिला जाणारा स्वर्गीय अक्षय प्रकाश पातुरकर स्मृती पारितोषिक तसेच श्री ए के भंडवार माजी अधिवक्ता मानी अँड माई सर्वे शासकीय तंत्र निकेतन नागपूर यांच्यातर्फे त्यांच्या ज्येष्ठ बंधूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ सर्व विद्याशाखेतून प्रथम येणाऱ्या सर्वोत्कृष्ट पदविका धारकास दिला जाणारा डॉक्टर प्रमोद कुमार कुंदनलाल बडवा स्मृती पारितोषिक अशा एकूण सहा पारितोषिकांसह पुरस्कृत करण्यात आले आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेत सरयू रणजीत देशमुख टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर शाखेत प्रथम शरयू रणजीत देशमुख या पदविकाधारिकेस श्री एस के गाडगे वस्त्रोद्योग सल्लागार नागपूर यांच्या मातोश्री स्वर्गीय उषाताई गाडगे स्मृती प्रत्यर्थ टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर विद्याशाखेमधील सर्वोत्कृष्ट पदविका धारकास दिला जाणारा उषा स्मृती पारितोषिकाने पुरस्कृत करण्यात येत आहे. शरयू रणजीत देशमुख फ्रॉम टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर उषा स्मृति अवार्ड फॉर बेस्ट स्टूडेंट इन टेक्सटाइल मैन्युफैक्चर इंस्टीट्यूटेड बाय श्री एस पी गाड़गे टेक्सटाइल कंसल्टेंट नागपुर इन द मेमोरी ऑफ हिज मदर लेडी उषाताई गाड़गे द अवार्ड कंप्राइजेस ऑफ अ कैश प्राइज अ मेमेंटो एंड अ साइटेशन. आयुष भोजराज ठोंबरे टेक्सटाइल मैन्युफैक्चर शाखे द्वितीय आयुष भोजराज ठोंबरे या पदविका धारकास श्री एम व्ही गोखले वस्त्रोद्योग सल्लागार नागपूर यांच्यातर्फे प्रायोजित टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर विद्याशाखेतून द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या पदविका धारकास दिला जाणारा श्रीमती पद्मा श्री वासुदेव गोखले स्मृती पारितोषिकाने पुरस्कृत करण्यात येत आहे. आयुष भोजराज ठोंबरे फ्रॉम टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर श्रीमती पद्मा अँड श्री वासुदेव गोखले स्मृती अवॉर्ड. भावेश मधुकर निंजे आटोमोबाईल इंजिनिअरिंग शाखेत प्रथम भावेश मधुकर निंजे या पत्रिका धारकास अलुमनाय ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग 1985 बॅच यांच्याद्वारे प्रायोजित ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विद्याशाखेमधील सर्वोत्कृष्ट पत्रिका धारकास दिला जाणारा एन रघुनाथन पारितोषिकाने पुरस्कृत करण्यात येत आहे. भावेश मधुकर निंजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग प्रोफेसर एन रघुनाथन अवॉर्ड फॉर बेस्ट स्टूडेंट इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटेड बाय अलुमनाय ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग 1985 बॅच द अवॉर्ड कंप्राइजेस ऑफ मेमेंटो कॅश प्राइज अँड अ साइटेशन. धन्यवाद सर. यानंतर मी संस्थेचे प्राचार्य श्री गायगवाने सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील गुणवत्ता प्राप्त पदविका धारकास पदक क्रमांकाच्या पारितोषिकाने पुरस्कृत करावा. निर्मल मेघराज गुंजरकर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शाखेत द्वितीय निर्मल मेघराज गुंजरकर या पदविका धारकास ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग अलुमनाय असोसिएशन 1985 बॅच शासकीय तंत्र निकेतन नागपूर यांच्याद्वारे प्रायोजित ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विद्याशाखेमधील द्वितीय येणाऱ्या पदविका धारकास अलुमनाय ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग अवॉर्ड पारितोषिकाने पुरस्कृत करण्यात येत आहे. निर्मल मेघराज गुंजरकर फ्रॉम ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग अलुमनाय ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग अवॉर्ड फॉर सेकंड बेस्ट स्टूडेंट इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटेड बाय अलुमनाय ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग 1985 बॅच द अवॉर्ड कंपेन्सेस ऑफ अ मेमेंटो कॅश प्राइज अँड अ साइटेशन. वैष्णवी काशीनाथ गजवीये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेत प्रथम साक्षी ढोमणे या पदविका धारकेस श्री विनोद पाईटलेवार प्रोप्रायटर क्रिश इन्फोटेक नागपूर यांच्यातर्फे त्यांच्या मातोश्रीच्या स्मृतीप्रत्यर्थ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विद्याशाखेमधील सर्वोत्कृष्ट पदविका धारकास दिला जाणारा स्वर्गीय मीराताई रघुजी पाईटलेवार स्मृती पुरस्काराने पुरस्कृत करण्यात येत आहे. तसेच डॉक्टर एम पी डायगवाणे प्राचार्य शासकीय तंत्र निकेतन नागपूर यांच्यातर्फे त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मुलींमधून सर्व विद्याशाखांमधून प्रथम येणाऱ्या सर्वोत्कृष्ट पदविका धारकेस दिला जाणारा स्वर्गीय भाऊरावजी यादवरावजी डायगवाणे स्मृती पारितोषिक तसेच डॉक्टर जी के आवारी विभाग प्रमुख ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शासकीय तंत्र निकेतन नागपूर यांच्यातर्फे त्यांच्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ मुलींमधून सर्व विद्याशाखांमधून प्रथम येणाऱ्या सर्वोत्कृष्ट पदविका धारकेस दिला जाणारा स्वर्गीय शशिकला कोंडाजी आवारी ज्योती पारितोषिक तसेच श्री पी के पातुरकर माजी कार्यदेशक कर्मशाळा विभाग शासकीय तंत्र निकेतन नागपूर यांच्यातर्फे त्यांच्या ज्येष्ठ चिरंजीवाच्या स्मृतीप्रीत्यर्थ मुलींमधून सर्व विद्याशाखेतून प्रथम येणाऱ्या सर्वोत्कृष्ट पदविका धारकेस दिला जाणारा स्वर्गीय अक्षय प्रकाश
पातुरकर स्मृती पारितोषिक तसेच श्री एस एन मधुगिरी माजी विभाग प्रमुख पॅकेजिंग टेक्नॉलॉजी शासकीय तंत्रनिकेतन नागपूर यांच्यातर्फे त्यांच्या स्वर्गीय पत्नी डॉक्टर संध्या सुभाष मधुगिरी यांच्या स्मृती प्रत्यर्थ मुलींमधून सर्व विद्याशाखेमधून प्रथम येणाऱ्या सर्वोत्कृष्ट पदविका देण्यास दिला जाणारा स्वर्गीय डॉक्टर संध्या सुभाष मधुगिरी स्मृती पारितोषिक अशा एकूण 5 पारितोषिकांसह पुरस्कृत करण्यात येत आहे. सुजोत कोठाळे कम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेत द्वितीय. निहारिका विलास माटे ट्रॅव्हल अँड टुरिझम शाखेत प्रथम. निहारिका विलास माटे या पदविकाधारिकेस श्रीमती लक्ष्मी परशुरामन माजी विभाग प्रमुख ट्रॅव्हल अँड टुरिझम शासकीय तंत्रनिकेतन नागपूर यांच्यातर्फे त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ ट्रॅव्हल अँड टुरिझम विद्याशाखेतील सर्वोत्कृष्ट पदविकाधारिकेस दिला जाणारा स्वर्गीय श्री कृष्णमूर्ती विश्वनाथन पारितोषिक तसेच ट्रॅव्हल अँड टुरिझम विद्याशाखेतील मुलींमधून सर्वोत्कृष्ट पदविकाधारिकेस दिला जाणारा स्वर्गीय श्री कृष्णमूर्ती विश्वनाथन पारितोषिक अशा एकूण 2 पारितोषिकांसह पुरस्कृत करण्यात येत आहे. गादेवार सिद्धी सुनील ट्रॅव्हल अँड टुरिझम शाखेत मुलींमधून द्वितीय. भगत तेजस संजय मायनिंग अँड माइन सर्वेइंग शाखेत प्रथम. भगत तेजस संजय या पदविका धारकास श्री ए के बनवार माजी अधिव्यक्ता मायनिंग अँड माइन सर्वे शासकीय तंत्रनिकेतन नागपूर यांच्यातर्फे त्यांच्या मातोश्रीच्या स्मृतिप्रित्यर्थ मायनिंग अँड माइन सर्वे विद्याशाखेमध्ये सर्वोत्कृष्ट पदविका धारकास दिला जाणारा श्रीमती सरलादेवी कुंदनलाल बनवार पारितोषिकाने पुरस्कृत करण्यात येत आहे. पाचपोर वेदांत प्रमोद मायनिंग अँड माइन सर्वेइंग शाखेत द्वितीय. थँक यू सर. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद सर. संस्थेचे प्राचार्य डॉक्टर मनोज रायगवाणे यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक व संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करावे. व्हेरी गुड मॉर्निंग. आवाज तर यायला पाहिजे. गुड मॉर्निंग. आजच्या दीक्षांत समारोहाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर प्रशांत बोकारे कुलगुरु गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. विशेष अतिथी माननीय श्री राम क्षीरसागर संचालक NFSC नागपूर. दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष व संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर जाधव साहेब. सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे. नियामक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य. अभ्यास मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य. तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय. इतर तंत्रनिकेतनचे उपस्थित प्राचार्य शिक्षकगण. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे अधिकारी व प्रतिनिधी. विशेष निमंत्रित मान्यवर. उपस्थित पालक. विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी.
सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांच्यासाठी आज हा सोहळा ठेवलेला आहे, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, या 25व्या दीक्षांत समारंभात आपणा सर्वांचे पुनश्च मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला माहितच आहे की शासकीय तंत्रनिकेतन नागपूर या संस्थेला 108 वर्षाचा इतिहास आहे आणि ही संस्था समाजाला गुणवत्तापूर्वक तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण प्रदान करून उत्कृष्टतेचे केंद्र निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत असते. संस्थेची स्थापना 1914 साली झाली. संस्था ॲटोनॉमस म्हणून शैक्षणिक स्वायत्तता 95-96 या वर्षी प्रदान करण्यात आली आणि ॲट प्रेझेंट संस्थेची प्रवेश क्षमता 882 आहे. एकूण 14 विद्याशाखा आहे. मागील वर्षी 24व्या पदविका प्रदान समारंभास माननीय मंत्री उदयजी सामंत उच्च व तंत्रशिक्षण उपस्थित होते. त्यांनी काही चेंजेस सांगितले, ते आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या 108 वर्षाच्या वाटचालीत संस्थेतील पदविका प्राप्त विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून संस्थेचे नाव उंचावलेले आहे. विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट यश व शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे संस्थेला अनेक पुरस्कार वेळोवेळी प्राप्त झाले आहे. आजपर्यंत संस्थेचे एकूण 10 प्राध्यापकांना शासन व ISTE तर्फे उत्कृष्ट पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. आपल्या सर्वांना सांगताना मला अतिशय आनंद होतो की आपण क्वालिटी आणि NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या सर्वांवर डिस्कशन करत असताना क्वालिटी मॅन्डेट पैकी एकूण इलिजिबल 14 शाखापैकी संस्थेच्या 9 इलिजिबल शाखांना NBA मानांकन मिळालेले आहे. विद्यार्थी, शिक्षक व समाज यांच्या विकासासाठी राष्ट्रीय स्तरावरील यापूर्वी संस्थेने वर्ल्ड बँक प्रोजेक्ट, टेक्निकल एज्युकेशनल क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम, कॅनडा इंडिया प्रोजेक्ट, इंडस इन्स्टिट्यूट लिंकेज प्रोजेक्ट, नेपाळ प्रोजेक्ट यासारखे अनेक महाराष्ट्र शासनाचे प्रोजेक्ट राबवलेले आहेत. संस्थेत OBE करिक्युलम, आउटकम बेस्ड एज्युकेशन करिक्युलम राबवित आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 21-22 पासून संस्थेत हा अभ्यासक्रम OBE राबवण्यात येत आहे. हा अभ्यासक्रम AICTE मॉडेल करिक्युलम बेस्ड आहे व संस्था नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग या सगळ्या याच्यात भाग घेत आहे व NEP आत्मसात करण्याचा व इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करीत आहे. संस्थेत 96 प्राध्यापकापैकी 23 प्राध्यापक PhD धारक आहे तर बाकी सर्व MTech आहेत. संस्थेत 15 पेटंटची नोंद झालेली आहे व बाकीही पेटंटची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. संस्थेचे प्राध्यापक व विद्यार्थी मित्र विविध कार्यक्रम उपक्रम स्पर्धेत उत्साहाने भाग घेऊन संस्थेचे नाव उंचावतात व समाजाच्या प्रगतीत भाग घेतात. उद्योगधंदे व संस्था यांचा समन्वय दृढ व्हावा याकरिता आतापर्यंत संस्थेने 56 उद्योग समूहाशी एज्युकेशनल पर्पज प्लस ट्रेनिंग प्लस इंटर्नशिप यासाठी करार केलेला आहे. MOU त्यांच्यासोबत झालेला आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल यांच्याकडनं भरीव कामगिरी केली जाते व प्लेसमेंट ऍक्टिव्हिटी, कॅम्पस इंटरव्ह्यू मागच्या सेशनमध्ये 400+ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच वर्ष 22-23 करता आतापर्यंत 100+ म्हणजे 105+ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. कॅम्पस ड्राईव्हमध्ये टाटा प्रोजेक्ट, LNT, बजाज ऑटो, अल्ट्राटेक, ॲटलास, विप्रो इत्यादी नामांकित उद्योग समूहाने भाग घेतला. तसेच या सत्रात अखेरीसपर्यंत जवळपास 20 कंपनी कॅम्पससाठी येणार आहेत. संस्थेतील जान्हवी अंबुलकर व मोहम्मद सिद्दीकी ही अर्न अँड लर्न स्कीम आहे विप्रो लिमिटेड बेंगलोरची आणि त्यामध्ये या दोघांचं प्लेसमेंट झालं आणि त्यांना प्रत्येकी 980,807 एवढी शिष्यवृत्ती त्यांचं शिक्षण कम्प्लीट होतपर्यंत मिळणार आहे.
संस्थेत AICTE-च्या सहाय्याने अखिल भारतीय तंत्र परिषद यांच्या सहाय्याने स्किल अँड पर्सनॅलिटी SPDC स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेंटर चालू आहे. त्याकरता SC/ST स्टुडंट यांना याचा फायदा होतो. प्रशिक्षण केंद्र 3 वर्षापूर्वी स्थापित करण्यात आलं आणि याकरता AICTE कडनं जवळजवळ 11 लाख एवढा निधी उपलब्ध झाला आणि आजपर्यंत 1000 विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा सुद्धा घेतलेला आहे. एक आनंदाची गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर या संस्थेचं म्हणजे भारतातून एका फक्त पॉलिटेक्निकचं NBA मेंटर इन्स्टिट्यूट म्हणून राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आणि ही संस्था 10 संस्थांना 10 पॉलिटेक्निक्सना NBA करण्यासाठी हँड होल्डिंग करत आहे, मार्गदर्शन करत आहे. संस्थेत विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी राबवल्या जातात. कोविड काळात लसीकरण, ट्रॅफिक सेफ्टी, मराठी पंधरवाडा, न्यूट्रिशियन वर्कशॉप, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, विज्ञान प्रदर्शन आणि अजून काही अशा बरेच उपक्रम विद्यार्थी राबवतात आणि तेही फॅकल्टीच्या प्रॉपर गायडन्समध्ये राबवतात. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संस्थेतर्फे कंटिन्युअस एज्युकेशन विभागातर्फे 24 प्रमाणपत्र कोर्सेस चालवले जातात. विद्यार्थ्यांच्या विकासाकरता व त्यांना पूर्ण एक्सपोजर मिळण्याकरता ISTE इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन IEI IET हे प्रोफेशनल सोसायटीज कार्यरत आहे आणि तसेच प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचे स्टुडंट फोरम आहे आणि या फोरममध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येतात. संस्थेत विद्यार्थ्यांकरता वेब डिझायनिंग, फिल्म क्लब, रोबोटिक्स क्लब, रिन्युएबल एनर्जी सृजन क्लब यासारखे हॉबी क्लब सुद्धा आहे. सर्व विद्यार्थ्यांकरता TCS आयन हा डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यात विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी जे आवश्यक स्किल्स पाहिजे, कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल तसेच इतर गायडन्स दिले जाते आणि इतर 15 बाबींवर त्यात प्रशिक्षण देण्यात येते आणि या संधीचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे आणि अंतिम वर्षाच्या 90% विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवलेला आहे. महाराष्ट्र शासनाने इन्फोसिस या कंपनी सोबत झालेल्या करारानुसार संस्थेतील विद्यार्थ्यांना इन्फोसिस स्क्रीनिंग बोर्ड करता नोंदणी करून घेतली. तसेच संस्थेमध्ये NDLI ची नोंदणी झाली आहे. यात 1200 विद्यार्थी आहेत. IIT खडगपूरच्या अंतर्गत हा प्रोग्राम चालतो. मोटिवेशनल लेक्चर्स होतात. संस्थेतील विद्यार्थिनींकरता वुमन स्विंग आहे आणि वुमन स्विंग वुमन्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याकरता विविध प्रोग्राम राबवतात. करिअर गायडन्स, कम्युनिकेशन स्किल, मोटिवेशनल इत्यादी कार्यक्रम. आता सध्या त्यांनी कार्निवल हा प्रोग्राम घेतलेला आहे. विद्यार्थ्यांकरता संस्थेतर्फे IIT मुंबई याचे स्पोकन ट्युटोरियल हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे आणि क्रेडिट ट्रान्सफर टू यातले कोर्सेस मुलांना घेता येतात. विद्यार्थ्यांना अकॅडमिकच नाही तर स्पोर्ट्समध्ये विद्यार्थ्यांकरता इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स यात विद्यार्थ्यांनी हिरिरीने भाग घेतला. त्यात बॅडमिंटन, फुटबॉल, बास्केटबॉल या खेळांमध्ये विजेतेपद मिळवले तर विद्यार्थ्यांनी बॅडमिंटन, टेबल टेनिस, ॲथलेटिक्स या स्पर्धेत विजेतेपद मिळवले. व्हॉलीबॉलमध्ये विद्यार्थिनींनी उपविजेतेपद मिळवले. विद्यार्थ्यांनी IDSSA इंटर झोनल स्पर्धेत चेस या खेळात सुद्धा विजेतेपद मिळवले. संस्थेत फॅकल्टी सुद्धा काहीतरी रेव्हेन्यू जनरेशन करतात आणि संस्थेला हातभार लावतात. 10वीतील विद्यार्थ्यांचे पुढील भविष्य काय करायचं याकरिता एक शासनाचा जो उपक्रम आहे तो चांगल्या पद्धतीने राबवला जातो. स्कूल कनेक्ट म्हणून आणि तंत्रज्ञानाचे काय महत्व आहे हे आमची फॅकल्टी संस्थेत जाऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगतात. 5व्या 17व्या विद्यार्थ्यांकरता 10 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या 4 दिवसाकरता रुबिकॉन स्किल डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉप आयोजित करण्यात आला आणि आनंदाची बाब मध्ये यामध्ये फायनल इयरच्या सगळ्या 882 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. संस्थेमध्ये विविध प्रोजेक्ट राबवले जातात. त्यात AICTE मॉडेल ऑफ STT जवळजवळ 1 करोड रुपयाची ग्रँट प्राप्त झालेली आहे. तसेच ॲडव्हान्समध्ये इलेक्ट्रिक व्हीकल ही सुद्धा लॅब डेव्हलप करण्यात आलेली आहे. CSR ऍक्टिव्हिटी सुद्धा असते. संस्थेतील परिसरातील सौंदर्यीकरण करण्यासाठी
तसेच माता सरस्वतीची मूर्ती स्थापना करण्यासाठी CSR मधून ॲल्युमिनियमनी मदत केली आणि त्याच्या उद्धाराकरता अधिवेशनाच्या वेळेला माननीय मंत्री चंद्रकांतदादा पाटील आले होते. तसेच एक वेगळ्या क्रायटेरियानुसार EPROC ही कंपनी आहे मायनिंगची, की त्यात मेरिट नाही पाहिजे, त्याचा फायनान्शियल स्टेटस कसा आहे, विद्यार्थ्यांचा तो काय करू शकतो, या सगळ्यांचा विचार करून कंपनीने 11 मुलांना शॉर्टलिस्ट केलं आणि त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी सगळ्यासाठी प्रत्येक विद्यार्थी 25,000 रुपये ही स्कॉलरशिप दिली EPROC-नी आणि ते कंटिन्यू सुद्धा ठेवत आहे. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सचा वापर करून 110 किलोवॅटचं पॉवर प्लांट, सोलर प्लांट विद्युत विभागाच्या मदतीने उभारण्यात आलं, त्यामुळे विजेची बचत सुद्धा होऊ शकेल अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आहेत. तर संस्थेत डोनेशन म्हणून काही इंजिन मिळाले तर रोबोट मिळाले, अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये फॅकल्टी CSR स्पॉन्सर्ड या सगळ्या विभागात काम करत असतात. संस्थेत बाहेरील संस्थेतील विद्यार्थी भाग घेत असतात. माझं उदाहरण सांगायचं झालं तर आता इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटमध्ये जेनेसिस नावाची एक त्यांचं सिग्नेचर कॅम्पेन, सिग्नेचर ऍक्टिव्हिटी असते, ती IETE सोबत राबवली जाते आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये जवळपास 500 च्या वर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून भाग घेतला आणि ते चांगल्या प्रकारे डिफरंट ऍक्टिव्हिटीची त्यांनी पार पाडली. पेपर प्रेझेंटेशनमध्ये मुलं जातात. संस्थेत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना संस्थेची ओळख व्हावी म्हणून इंडक्शन प्रोग्राम राबवला जातो. त्यात व्हॅल्यू एज्युकेशनवर विशेष भर दिला जातो. तो एक NEP-चा पार्ट आहे. NSS ऍक्टिव्ह आहे. NSS ग्रुप, राष्ट्रीय संविधानिक दिवस, स्वराज्य महोत्सव, ट्रॅफिक सप्ताह, राष्ट्रीय सेवा योजना दिवस असे प्रोग्राम राबवले जातात. इव्हन अमृत महोत्सवासाठी डिफरंट ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत. तर हा सगळा आणि प्रत्येक डिपार्टमेंट कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपापल्या ऍक्टिव्हिटी करून संस्थेचा प्रोग्रेस कसा होईल याकडे लक्ष देत असतात. मी एवढंच म्हणेन सर्व विद्यार्थ्यांना की कीप युअर थॉट्स पॉझिटिव्ह बिकॉज युअर थॉट बिकम युअर वर्ड्स. कीप युअर वर्ड्स पॉझिटिव्ह बिकॉज युअर वर्ड्स बिकम युअर बिहेवियर. कीप युअर बिहेवियर पॉझिटिव्ह बिकॉज युअर बिहेवियर बिकम युअर हॅबिट. Keep your habits positive because your habit become your values. Keep your values positive because your values become your destiny. तर व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आणि व्हॅल्यू जर आपण म्हणत आहे, मला एक स्वामी विवेकानंदाची लाईन आठवतं की टेक अप वन आयडिया, मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, live on that idea, let the brain, muscle, nerves, every part of your body be full of that idea and just leave every other idea alone, and this is the way to success. So if you want to become success, what you have to do, that 4 lines madhe Swami Vivekanandani sangitlele ahe. Ithe mala kay sangavasa vatel की अशाच एका हॉलमध्ये सगळे जमले होते आणि त्या स्पीकरनी एक मोठी नोट जे काही अवेलेबल होते त्यांना दाखवली की ही 2000 ची नोट कोणाला पाहिजे. स्पीकर स्टार्टेड ऑफ ही सेमिनार बाय शोइंग 2000 रुपीज टू द पब्लिक की आज द पीपल हू वॉन्ट दिस, कोणाला ही नोट पाहिजे. देर वॉज नो सरप्राईज, मलाही पाहिजे, तुम्हालाही पाहिजे, सगळ्यांनाच पाहिजे. सगळ्यांनी हात वर केले. ही ऑफर टू गिव्ह द मनी टू वन ऑफ देम बट इन्सिस्टेड दॅट ही विल डू समथिंग. काय केलं, सगळी नोट चाळामोळा केली अँड शोड इट अगेन टू द क्राऊड अँड रिपीटेड द सेम की ही नोट कोणाला पाहिजे. पुन्हा सगळे हात वरती झाले अँड म्हणाले की येस वी वॉन्ट दिस वन. एव्हरी वन रेज द हँड. ही देन पुट द मनी इन टू द ग्राउंड अँड स्टेप्ड ऑन. सेकंड टाइम त्यांनी केली की नोट खाली टाकली, पायांनी चाला चाळामोळा केली, सगळं केलं आणि पुन्हा विचारलं की ही नोट कोणाला पाहिजे. परंतु पुन्हा सगळ्यांनी त्यात इंटरेस्ट दाखवला की त्याची फायनली काय सांगायचं आहे की पीपल गॅदर्ड देअर स्टील शोड इंटरेस्ट टू टेक द मनी डिस्पॉइंट ऑफ सीइंग हाऊ डर्टी दॅट नोट वॉज.
he told the public, no matter what I did to this money, you all still wanted to this. तुम्हाला ही नोट पाहिजे आहे. That means you all in favor of my offer just because of value of money. त्याची किंमत कमी नाही झाली. मनी नेवर डिक्रीज डिस्पॉइंट ऑफ व्हॉट आय डिड. किती त्या नोटेसोबत वाईट केलं तरी त्याची पैशाची किंमत कमी झाली. सिमिलरली व्हॅल्यू युअर सेल्फ डिस्पॉइंट ऑफ पेनफुल कंडिशन ऑर फेल्युअर्स. यातून आपण काय शिकलो? बिलीव इन युअर सेल्फ अँड वर्क हार्ड टू अचीव सक्सेस. Value yourself irrespective of the failures and obstacles and don't degrade yourself just because of the temporary setback. म्हणजेच प्रवास संघर्षाचा असतो. आणि इथे मला ह्या दोन लाईन आठवतात आणि कन्सिडर करतो की संघर्षाचा जरी प्रवास असला तरी त्यातच तुझी फार परीक्षा असते. न थकेगा कभी तू न थकेगा कभी. कोणती कविता आहे? अग्निपद आठवतो पण कविता नाही आठवत. तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी. कर शपथ, कर शपथ. अग्निपद, अग्निपद, अग्निपद. थैंक यू, थैंक यू. अनेक मोठ्या संस्था आहेत, अनेक संस्थांचे मोठे पदाधिकारी आहेत जे
अनेकदा अपयश आपण गेलेले आहे. तर मला फक्त एवढं सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही थिअरी नॉलेज ला अप्लिकेशन मध्ये टाकता, जेव्हा थिअरॉटिकल नॉलेजला प्रॅक्टिकल मध्ये अप्लाय करता, तेव्हा तुम्हाला अनेकदा असे प्रसंग येतील की ती गोष्ट जी तुम्ही शिकलेल्या आहात तिथे इथे अप्लिकेशन होत नाही आहे. जसं आम्ही इंडस्ट्रीमध्ये आम्ही जसं बघतो की पंप्स कॉम्प्रेसर्स आहे किंवा अनेक मेकॅनिकल पार्ट्स जे आहेत, इक्विपमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये इमर्जन्सी हँडलिंग आमचं क्षेत्र जे आहे ते फायर अँड सेफ्टीमध्ये इमर्जन्सी हँडलिंग हे सर्वात महत्वाचं क्षेत्र आमचं फील्ड आहे. तर अनेकदा इमर्जन्सी हँडलिंग करताना तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज आणि थिअरी याचा समन्वय फार आवश्यक आहे. बरेचदा आपण इंडस्ट्रीमध्ये बघतो की अनेक अनुभवी वर्कर्स असतात आणि जे नवीन शिकलेले जॉईन झालेले इंजिनियर्स असतात त्यांच्यात अप्लिकेशनमध्ये फार तफावत असतो. बरेचदा असं आढळून आलं आहे की एखादा पंप म्हणा, कॉम्प्रेसर म्हणा किंवा एखादा इक्विपमेंट अचानकपणे बंद पडलं, अचानकपणे त्याचं ऑपरेशन थांबलं, तर तो अनुभवी वर्कर असतो तो बसल्या जागेवरून सांगू शकतो की या इक्विपमेंटमध्ये कुठला फॉल्ट आहे. इंजिनियर्स जे असतात नवीन शिकलेले त्यांना ते अप्लिकेशन तिथे त्या पंपमध्ये जाऊन स्टडी करणं त्याला वेळ लागेल, पण बरेचदा अनुभव हा फार महत्वाचा असतो. तर सर्वांना परत आपल्याला अनेक अनुभव अनेक क्षेत्रामध्ये अनुभव घेण्याची संधी येईल. सर्व संधी तुम्ही नक्कीच स्वीकारावी, त्यानंतर तुम्ही पुढे जाल. परत सगळ्यांचं अभिनंदन करतो, सर्वांनी यशस्वी व्हावं जीवनामध्ये आणि पॉलिटेक्निक संस्थेचं नाव पुढे मोठ्या प्रमाणावरती रोशन करावं. सर्वांना अभिनंदन, धन्यवाद. तुम्ही केलेला अनुभव कथन आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नक्कीच मोलाचं ठरणार आहे. मी 25व्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर प्रशांत गोकारे कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांना दीक्षांत अभिभाषणासाठी आमंत्रित करते. व्यासपीठावर उपस्थित शासकीय तंत्रनिकेतन नागपूरचे गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन डॉक्टर जाधव, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर डायगवाने, नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूरचे संचालक डॉक्टर राम क्षीरसागर, शासकीय तंत्रनिकेतनचे परीक्षा नियंत्रक तसेच शासकीय तंत्रनिकेतनच्या गव्हर्निंग बॉडीचे अन्य सदस्य, येथे उपस्थित असलेले फॅकल्टी मेंबर्स, विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी बंधू, आजचा दीक्षांत समारंभाचा हा जो क्षण आहे हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय अविस्मरणीय क्षण, कारण ह्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं या संस्थेतून परिपूर्ण होऊन बाहेर येत असतो आणि इथून पुढे आपली जी वाटचाल असते ही एका निश्चित दिशेनं होणार असते आणि समाजाची आपल्याकडून काहीतरी निश्चित अपेक्षा असते. आपण कुठल्या दिशेनं जातो, आपण समाजामध्ये काय काम करतो ह्याकडे समाजाचं अतिशय बारीक लक्ष असतं. मध्यंतरी उत्तर प्रदेशातली एक बातमी होती, ती बातमी कदाचित आपल्याही बाबतीत खरी असू शकेल की सरकारी कार्यालयामध्ये चपराशाचं पद निघालं आणि त्यासाठी PhD झालेल्या अनेकांनी अर्ज केले. ही बातमी झाली. ही बातमी काय दर्शवते की समाजाचं उच्च विद्याविभूषित उच्च शिक्षित लोकांकडे बारीक लक्ष असतं, त्यांची अपेक्षा असते. चपराशाची जागा आहे त्याच्या PhD माणसाने अर्ज करू नये ही समाजाची अपेक्षा असते. आणि आजपासून बंधुभगिनींनो तुम्हाला समाजाच्या ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायच्या आणि दीक्षांत समारंभातून आता बाहेर जाताना तुम्ही काय केलं पाहिजे याची समाजाची निश्चित धारणा आहे. पूर्वी आपल्याकडे गुरुकुल पद्धती होती, त्या गुरुकुल पद्धतीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा कॉन्व्होकेशन ॲड्रेस असायचा
आणि तो सगळीकडे सारखा काय कॉन्व्होकेशन ऍड्रेस होता. गुरुजी सांगायचे आपल्या विद्यार्थ्याला सत्यम मत धर्मम च स्वाध्यायात मा प्रमद प्रवचनात मा प्रमद मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो एष आदेश एष उपदेश एतान परिषद सत्य बोल खरं बोल आणि तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा. आपण सगळेजण महात्मा गांधींच्या सेवाग्रामपासून अतिशय जवळ आहोत. गांधींनी सत्याचे प्रयोग लिहिले आणि गांधींनी आयुष्यभर सत्यच बोलण्याचा संकल्प सोडला. तुम्ही एकदा एक दिवसभर असा एक संकल्प सोडून पहा. केवळ विद्यार्थी नाही इथे जमलेले आपण सगळेजण दिवसभरासाठी एक संकल्प सोडा की आज दिवसभर सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत मी फक्त खरं बोलेन. बघा तुम्हाला काय काय जाणवतं. खरं बोलण्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे की ते लक्षात ठेवावं लागत नाही. मी कोणाशी काय बोललो हे लक्षात ठेवण्याचं कारण नाही. आणि खोटं बोलण्यातून जी एक अपराधी भावना येते गिल्ट येतो तो गिल्ट येत त्यामुळे माणसाला स्ट्रेस राहा तणाव मुक्त होतो. सत्य मद हा जर कॉन्व्हर्सेशन ऍड्रेस तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला कधीही अपराधी भावना येणार नाही अपराध रोग येणार नाही त्यामुळे तुम्ही स्ट्रेस फ्री राहणार. धर्मांचर धर्म म्हणजे काय. ज्या वेळेला आपले पूर्वज होते त्यावेळेला काय हिंदू मुसलमान ख्रिश्चन हे थोडी धर्म होते. एकच धर्म होता तो म्हणजे आपलं काम करणं कर्तव्य करणं. धर्म म्हणजे कर्तव्य. आपण आपलं कर्तव्य नीट केलं पाहिजे प्रामाणिकपणे केलं पाहिजे. सत्य मद धर्मांचर स्वाध्यायान महाप्रभ जे तुम्ही शिकले आहात त्याचा नेहमी स्वाध्याय करत हा स्वाध्याय करत राहाल तर तुमचं जे स्किल आहे तुमचं जे कौशल्य आहे हे कायम नीट राहील. आणि उपदेशात नेहमी शिकवत राहा. तुम्ही आम्ही ज्यावेळेला शिकत होतो त्यावेळेला आमच्या घरची परिस्थिती ठीक राहायची नाही त्यामुळे कसं करायचं तर आम्ही सेकंड इयरला गेलो की फर्स्ट इयरच्या मुलांना शिकवायचं. थर्ड इयरला गेलो की सेकंड इयरच्या मुलांना शिकवायचं. फायनल इयरला गेलो की थर्ड इयरच्या मुलांना शिकवायचं. अनेकदा असं व्हायचं की फायनल इयरला गेल्यावर फायनल इयरच्या मुलांना हे शिकवण्यामुळे आमचं ज्ञान अध्यायवत राहतं आणि तुम्ही हे करू शकता स्वाध्याय मात्र. कारण ह्या गोष्टी आता कुठल्याही पुस्तकात नाही कुठल्याही करिक्युलम मध्ये नाही वर्गात शिकवलं जात नाही. मातृदेवो भव पितृदेव भव तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि आचार्य देव या पॉलिटेक्निकच्या शिक्षकांनी तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आहे पदविका धारक केलेला आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव तुमच्यामध्ये असावा. त्याचं कारण असं आहे की हा कृतज्ञता भाव जर तुम्ही व्हाल तर हा तुमच्याकडे वापस येत हा उमऱ्यात असतो. असं म्हणतात बीज बोय बघून के आम कहां से होय. मी जर कृतज्ञता भाव ठेवला तर तुम्हालाही कोणीतरी कृतज्ञ आहे तुमच्याकडे ती कृतज्ञता वापस येते. तेव्हा पितृदेव भव मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव आचार्यांची सतत आठवण ठेवा. मला असं वाटतं तुमच्या प्रत्येकापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एका एका शिक्षकाची आठवण तुम्हाला नेहमी येत असते की अरे हो माझे ते प्रायमरीचे शिक्षक होते ते खूप छान होते. तशीच याही शिक्षकांची आठवण ठेवा आणि तुम्ही बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप पुढे जा. दुसरं मी तुम्हाला एक सांगतो या दीक्षांत उद्बोधनाच्या निमित्तानं की जगामध्ये पैसा खूप आहे. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेची इकॉनॉमी किती ट्रिलियन डॉलरची आहे. अमेरिकन इकॉनॉमी 18 ट्रिलियन डॉलरच्या जवळ पोहोचते आहे. चायनाची 16 ट्रिलियन डॉलर आहे. आपण कुठेतरी 3.2 ट्रिलियन डॉलर जवळ आहोत. जगामध्ये पैसा खूप आहे. जवळजवळ 35-40 ट्रिलियन डॉलर इतका पैसा आहे. पण आपलं आयुष्य मात्र एकच आहे. जी गोष्ट जगामध्ये खूप असते तिची किंमत नसते पण जी गोष्ट कमी प्रमाणात उपलब्ध असते त्या गोष्टीचं महत्त्व असतं. त्यामुळे आपलं आयुष्य हे पैशासाठी विकायचं की नाही याचा एकदा निश्चितपणे विचार करा. कुठल्या कारणासाठी आयुष्य विकायचं कुठल्या कारणासाठी आपण जगायचं हे एकदा निश्चितपणे ठरवा. कारण तुम्ही आता उच्च विद्याविभूषित होत आहात तुमच्याकडे समाज अतिशय अपेक्षेनं पाहतो. आता उच्च विद्याविभूषित झाल्यानंतर तुम्ही समाजात जाऊन पुन्हा समस्या म्हणून आहात तर समाज तुमचा स्वीकार करणार नाही. त्यामुळे समाजाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा अशी माझी अपेक्षा आहे. आणि समाजामध्ये एक आधारस्तंभ बोल समाजाची अपेक्षा पूर्ण करणारा स्तंभ म्हणून आपण उभे राहाल एवढे त्या दीक्षांत समारोहाप्रसंगी सांगतो. आपणाला सगळ्यांना आपल्या भावी आयुष्यासाठी
हार्दिक शुभेच्छा. आपल्या शिक्षकांनी केलेल्या मेहनतीबद्दल मी त्यांचा अतिशय त्यांचा अभिनंदन करतो. त्यांनी इतके सुंदर विद्यार्थी इथून घडवले. हे विद्यार्थी केवळ देशातच नव्हे ते जगाचे जाणून धारण करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपला पुन्हा एकदा आपल्या आयुष्याच्या शुभेच्छाने थांबतो. आपण केलेले मोलाचे मार्गदर्शन निश्चितपणे पदवीधर धारकांना आयुष्यभरासाठी प्रेरक करणार आहे. मी माननीय अध्यक्ष नियामक मंडळ शासकीय जिल्हाधिकारी नागपूर जाधव सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय पुणे यांना अध्यक्षीय भाषणासाठी आमंत्रित केले. त्यांच्यावरती उपस्थित आणि चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिक्षणाची गंगा आणि क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी कार्यरत असणारे माननीय डॉक्टर प्रशांत गोकारे कुंदुरू मोनारा विद्यापीठ गडचिरोली श्री राम क्षीरसागरजी संचालक नॅशनल क्लास सर्व्हिसेस कॉलेज नागपूर ज्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजभवन गव्हर्निंग बोर्डाचे मेंबर्स विभागप्रमुख सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पत्रकार पालक आणि आजचे विशेष अतिथी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे जे पदवीधारक जे डिप्लोमा पासिंग आउट स्टुडंट्स. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की आपण अथक मेहनत 10वीनंतर जिथे लीड सेंटर आहे या महाविद्यालयात सहजासहजी प्रवेश मिळत नाही त्यातही तुम्हाला तो मिळाला. पूर्वीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही तुमचा अभ्यासक्रम पण पूर्ण केला आणि आता स्कॉलरशिप वाटताना सुद्धा जाणवले तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्रातल्या चांगल्या शिक्षण संस्थेत पुढील शिक्षण घेत कदाचित तुम्हाला सर्वांनाच मिळालेली संधी असेल कदाचित नसेल. करिक्युलम जे आहे नॉलेज फ्यूज असल्यामुळे करिक्युलम हा बाउंड्रीज आहेत नॉलेजच्या. त्यामुळे असं कुणीही मानू नका की पाच चालू म्हणून मला सर्व जाणं विद्यार्थी मित्र बिंग इंजिनिअरिंग स्टुडंट अपेक्षित असं आहे की वी हॅव टू प्रोव्हाइड द सोल्युशन वे रिअल टाइम कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग प्रॉब्लेम. जे काही कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स आहेत अशा कुठलाही प्रॉब्लेम नाही की ज्याला सोल्युशन देता येणार नाही. पण हे सोल्युशन सायन्स मॅथमॅटिक्स अँड इंजिनिअरिंग यांच्या माध्यमातून आणि आयडेंटिफाय द कन्स्ट्रेंट ऑफ इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंट सोशल इश्यू आणि महत्त्वाचं म्हणजे मेंटेनिंग द इथिक्स अँड व्हॅल्यूज. एक साधा एक्झाम्पल म्हणून सांगितलं की कितीही आर्ट परिस्थिती आली तरी व्हॅल्यूज विसरून चालणार नाही आणि म्हणूनच आमच्या इंजिनिअरिंग एज्युकेशनचं लाईफ लॉंग लर्निंग आहे. यासाठी कदाचित डिप्लोमाला असणारं करिक्युलम ज्या वेळा तुम्ही डिग्रीला जाल त्यावेळेला संपलेलं असेल नवीन पदक त्याच्यामध्ये आणि म्हणून आपल्यामध्ये जर लाईफ लॉंग लर्निंग यापैकी असेल तर आपण नवीन नवीन इश्यू नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणि या सगळ्यांचा फक्त जॉब मिळण्यासाठी नसावा. तुम्हाला बऱ्यापैकी तुमचे प्लेसमेंट झालेले पण दिसतील तरी पण अपेक्षा अशा आहेत की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पुढे येऊन जे काही तुम्ही प्रोजेक्टच्या माध्यमातून शिकत आहात ज्या प्रोजेक्टचा स्टार्टअपमध्ये कन्व्हर्ट करा आणि याच्यातून अनेक विद्यार्थ्यांना जॉब देता येईल का यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना आहेत. डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल स्टेट इनोव्हेशन कौन्सिलच्या मार्फत छोट्या छोट्या प्रोजेक्टसाठी आपल्याकडे राज्य शासनाचा उपक्रम आहे. भारत बाजारांची बैठक झाली की आम्ही फ्री मेंटरिंग फॉर इन्क्युबेशन अँड स्टार्टअप हा सर्वांसाठी सुरू केला उपक्रम आहे. त्याच्यातही सुद्धा आपण लाभ घेऊ शकता काही पुढे जाऊन ज्या वेळेला आपल्याला असं वाटेल की मला परदेशात जाऊन शिकायचं असेल मास्टर्स प्रोग्राम किंवा बी एस सी प्रोग्रामसाठी नवीन विद्यार्थी एक एक करोड रुपयाप्रमाणे स्कॉलरशिप जी योजना अभ्यास कार्यक्षेत्र सुरू आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की शिक्षणा म्हणजे पैशाविना शिक्षण कुणाचं थांबत नाही फक्त तुमची जिद्द आणि मेहनत असाल. आज आपण बघतो टेक्नॉलॉजी युगात
कॉलेजमध्ये शिकवलं नाही तरी चालेल, त्यात नक्की पास होतो. अच्छा, कॉलेजचा असा अर्थ असा नाही शिक्षक कसं आपण चालणार आहे. गुगलच्या माध्यमातून विद्यार्थी शिकतील. जर एखादा विद्यार्थी गुगलला विचारेल की मला भरायचं आहे, गुगल ग्रेड वेज ऑफ दॅट, आणि तो जर आमच्या शिक्षकाला जाऊन एखाद्या सर मला निराश वाटते असं जरी म्हणेल, तर आमचा शिक्षक बसून आपला वेळ काम सोडेल, त्याच्या पाठीवरती हात ठेवून विचारेल काय प्रॉब्लेम आहे आणि सोल्युशन सांगतील. हे जे भावनिक इमोशन्स आहेत, जे नॅचरल इंटेलिजन्स आहेत, ते कधीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार नाही. म्हणून वर्गातील शिक्षक कधी तुमचे जे जे स्वप्न असेल ते पूर्ण हो, आणि या संस्थेआज हा 35वा महोत्सव शिक्षक समारंभ आहे. ऑलरेडी 110 वर्षाचा त्याच्यामध्ये आपण भेटतो. या संस्थेचे सुद्धा जे जे विद्यार्थ्यांचे स्वप्न असेल त्यांच्यासाठी पण शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. इथेच आणि व्हॅल्यूज आणि सातत्याने काहीतरी नवीन शिकत राहण्याची वृत्ती ठेवण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना नक्की तुमच्या भाषणातून मिळाली असेल. धन्यवाद. संस्थेचे प्राचार्य डॉक्टर मनोज दागवाणे यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय अध्यक्ष नियामक डॉक्टर व्ही व्ही जाधव व सदस्य नियामक मंडळ त्यांचा संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. तसेच माननीय डॉक्टर प्रशांत बोकारे विशेष अतिथी व माननीय श्री राम शिरसागर यांचा संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. माजी व्यवस्थापक महेंद्र अँड महेंद्र चेन मॅनेजमेंट यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा अशी मी सरांना विनंती देते. तसेच श्रीमती कांचन एस मानकर सदस्य नियामक मंडळ उपसचिव महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय नागपूर यांचा सत्कार करावा. डॉक्टर आर एन श्रीवास्तव सदस्य नियामक मंडळ चेअरमन आय ई आय नागपूर यांचा सत्कार करावा. श्री हेमंत बा सदस्य नियामक मंडळ सीईओ इंडोरामा प्रायव्हेट लिमिटेड बुटीबोरी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. श्री जे के वाघमान सदस्य नियामक मंडळ डायरेक्टर इप्सिलॉन केबल प्रायव्हेट लिमिटेड MIDC हिंगणा नागपूर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्याची सरांना विनंती करते. अमोल पुसतकर सदस्य नियामक मंडळ सिनियर मॅनेजर टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड नागपूर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सरांनी सत्कार करण्याची विनंती करते.
श्री प्रवीण चांडर, सदस्य नियामक मंडळ, डायरेक्टर बिर्ला कार प्रायव्हेट लिमिटेड अँड बिर्ला ऑटो नागपूर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सर्व सत्कार करा. धन्यवाद सर. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपणास विनंती करतो की दीक्षांत समारंभ संपल्याची घोषणा करावी. पदवीका प्रदान समारंभ संपल्याची मी घोषित करतो. कार्यक्रमाच्या अंतिम सोहळ्यासाठी म्हणजेच आभार प्रदर्शनासाठी मी शासकीय तंत्रनिकेतन नागपूरच्या वतीने आभार प्रदर्शित करण्याकरिता संस्थेचे आस्थापना व प्रशिक्षण अधिकारी व विभाग प्रमुख संगणक अभियांत्रिकी डॉक्टर एम व्ही सरोदे यांना आमंत्रित करतो. मनोज डायगवाने प्रिंसिपल एंड मेंबर सेक्रेटरी गवर्निंग बोर्ड गवर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर श्रीमती कांचन एस मानकर डेप्युटी सेक्रेटरी आरबीटी नागपूर काउंसिल मेंबर प्रेजेंट वर ऑन द डायस बोर्ड ऑफ स्टडीज मेंबर प्रेजेंट वर ऑन द डायस इंचार्ज सीडीसी सेल ऑल द हेड ऑफ डिपार्टमेंट्स कंट्रोलर ऑफ एग्जाम डॉक्टर बारस्कर education committee members and staff of government polytechnic nagpur and all stakeholders and my fellow graduates aajcha dikshanta padvika dikshanta samarambha madhe javapas 764 vidyarthyanna padvika pradan karnyat aalya ya padvika pradan dikshanta samarambha sathi apan mhanje maje je vidyarthi aaj upasthit ahet त्या सर्व विद्यार्थ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. आजच्या समारंभाला उपस्थित चीफ गेस्ट डॉक्टर प्रशांत गोकारे व्हाईस चान्सलर गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली हे त्यांच्या अत्यंत व्यस्त वेळेत वेळ काढून या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा संस्थेतर्फे आभारी आहे. गेस्ट ऑफ ऑनर ऑनरेबल श्री राम क्षीरसागर डायरेक्टर नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर तसेच डॉक्टर दत्तात्रय जाधव चेअरमन गव्हर्निंग बोर्ड गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर अँड जॉईंट डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन रिजनल ऑफिस पुणे यांचा शासकीय तंत्रनिकेतन नागपूर तर्फे आभार प्रदर्शित करतो. त्यांनी या दीक्षांत समारंभात उपस्थित राहण्याकरिता एक्सेप्टन्स दिलं आणि ते इथे आले. आय एम व्हेरी मच थँकफुल टू ऑल डिग्निटरीज इन्क्लुडिंग बोर्ड ऑफ स्टडी मेंबर्स अँड गव्हर्निंग बॉडी मेंबर्स प्रेझेंट ओव्हर हिअर टू ग्रेस दिस फंक्शन डॉक्टर अजित सिंग डॉक्टर एस एस केदार डॉक्टर प्रवीण चांडक सर श्री पी एस पाटणकर सर नरेंद्र नागतोडी सर श्री अमोल पुसदकर सर डॉक्टर कानडे सर डॉक्टर वाधवान सर श्री हेमंत बाल सर डॉक्टर श्रीवास्तव श्री परांजपे सर डॉक्टर पाठक सर आय एक्सप्रेस माय थँक्स टू श्रीमती कांचन एस मानकर डेप्युटी सेक्रेटरी आरबीटी नागपूर आय एम थँकफुल टू इन्चार्ज